महानगरपालिकेच्या वार्ड कार्यालयातील कामकाजाचे विभाजन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मालमत्ता कर पाणीपट्टीच्या वसुलीसाठी पूर्वी पथक प्रमुख आणि त्यांच्या हाताखाली वसुली कर्मचारी अशी रचना होती. आता कर वसुलीसाठी आणि इतर कामे करण्यासाठी स्वतंत्र अधीक्षक देऊन कर अधीक्षकांकडे फक्त वसुलीची कामे ठेवण्यात आलेली आहेत. महानगरपालिकेने यंदा मालमत्ता करापोटी 500 कोटी रुपयांची वसुली करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि त्यासाठी कर निर्धारण आणि कर संकलन विभाग प्रमुख उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सूक्ष्म नियोजन केले जात असून आता वार्ड कार्यालयातील रचना बदलण्यात आली आहे. पथक प्रमुखांपैकी काही जणांना जन्म मृत्यू प्रमाणपत्र देणे, अतिक्रमण हटवण्याच्या कारवाया, सण उत्सवासाठी दिल्या जाणाऱ्या परवानगी, कामगार परवानगीसह इतर कार्यालयीन कामे करावी लागत होती आणि त्यामुळे आता कार्यालयीन कामे आणि वसुली असे स्वतंत्र विभाग करून त्यासाठी स्वतंत्र अधीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे. प्रत्येक प्रभाग कार्यालयामध्ये आता कर आणि सामान्य प्रशासन असे स्वतंत्र अधीक्षक कार्यरत असतील. हे अधीक्षक वार्ड अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार काम करतील असे नियोजन आहे. महानगरपालिकेमध्ये मोठ्या संख्येने अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत आणि त्यामुळे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना सहाय्यक आयुक्त म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामध्ये नव्याने अधीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. काही अधिकारी पुढाकार घेऊन वार्ड कार्यालयाचे कामकाज सांभाळतात. त्यांना सहाय्यक आयुक्तपदाचा पदभार मिळावा अशी अपेक्षा आहे, पण अधीक्षक पदावर त्यांची बोळवण करण्यात आल्याने नाराजी असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.